पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 40 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासन शहरात गर्दी होणार नाही याची काळजी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस दलाला ड्रोन कॅमेरा देण्यात आला आहे. याच ड्रोन कॅमेराने लक्ष ठेवत असताना पनवेल कोळीवाडा येथील काही नागरिक खाडी किनाऱ्यावर कॅमेरामध्ये सापडले आहेत. पनवेल शहर पोलिसांनी 10 जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच काही नागरिक बिल्डिंगच्या टेरेसवर आढळून आल्याने सोसायटी कमिटी सदस्यांना नोटीस बजावली आहे. तर पनवेलकरांनो, घरी राहा. उगाच ड्रोन कॅमेरामध्ये पकडले गेलात तर पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.